नमस्कार सोनल साळुंखे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवत आहे ताकाची कढी। एक बाउल मी ताक घेतलेला आहे, त्यात छोटे लहान चमचे बेसन पीठ टाकत आहे। आता हे चांगले मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता बेसन आणि ताक एकजीव करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलंय। आता आपण गॅसवर टोप ठेवला आहे, गॅस चालू करूया। तेल आपलं टोप आपला ठेवलेला आहे, त्यात तेल घालू। एक छोटा चमचा तेल घालू। तेल आपलं तापलं आहे, त्यात एक छोटा चमचा मोहरी टाकू। मोहरी तळतळली का जिरे टाकू। आणि मी घेतलेला आहे एक छोटा चिरून कांदा, तीन मिरची, कढीपत्ता आणि अद्रक लसूण। मी चार पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच आलं ठेसून घेतलेलं आहे। हे सगळं आता आपण ह्यात टाकूया। आता हे परतून घेऊया चांगलं। मी पातेलं बदली केलं आहे, ते पातेलं लहान होतं म्हणून दुसरं घेतलेलं आहे। आता हे छान परतून झालेलं आहे। आता ह्यात आपण हळद टाकूया, मिक्स करून घेऊ। छान परतून झालेलं आहे। ह्यात आपण दही आणि बेसन पिठाचं जे मिक्स करून घेतलं होतं ताक ते टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकलं। तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे कढीला। व्हिडिओमध्ये हळद जास्त वाटत असली तरी सुद्धा माझ्या कढीमध्ये बरोबर आहे। आता यात मी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहे। अशा पद्धतीने कढी आपली तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।